मी रविकिरण वसंत पवार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा जत आज आम्ही कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजनेअंतर्गत तालुक्यामध्ये जे कार्यक्रम आम्ही राबवतो त्याच्यामध्ये आम्ही हे शेतीशाळा आले प्रशिक्षण प्रात्यक्षिक आणि गट क्षमता बांधणी प्रशिक्षण म्हणजे आत्मा अंतर्गत आम्ही काय करतो की शेतकऱ्यांचे गट स्थापन करतो गटाच्या माध्यमातून आपण विकेल ते पिकेल मोहीम अंतर्गत संत शिरोमणी जे सावतामाळी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र चालू केलेत असे आपण तालुक्यामध्ये जवळजवळ 47 विक्री केंद्र चालू केलेत आणि शेतकऱ्यांनी जे उत्पादित केलेला माल आहे ते आम्ही डायरेक्ट शेतकरी ते उपभोक्ता असं आम्ही त्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना आम्ही उपभोक्त्यांना आम्ही देतो त्याचप्रमाणे आत्मा योजनेअंतर्गतमध्ये जे आम्ही शेतीशाळा घेतलेल्या आहेत रब्बी आणि खरीप हंगामामध्ये ते मक्याचे असतील उडीद असतील भुईमूग असतील मग परत आपलं तुरी जे असतील ह्याच्या वेगवेगळ्या लागवडीपासून काढणीपर्यंत आणि त्याचं प्रोसेसिंगपर्यंत ह्याची माहिती आम्ही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या 6 स्टेजेसमध्ये माहिती देतो जिल्ह्याचे जिल्हाधीश कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा माननीय बसवराज मास्तुरी साहेब उपविभाग कृषी अधिकारी माननीय मनोज कुमार वेताळ साहेब तालुका कृषी अधिकारी माननीय हनुमंतराव मेडीदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये विविध पिकाच्या गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस मोहिमेअंतर्गत आम्ही तालुक्यामध्ये वेगवेगळे प्रशिक्षण घेतले वेगवेगळ्या विषयाचे तसेच आम्ही फवारणी करताना घ्यावयाची काळजी आणि त्याचं हाताळणी ह्याच्यावरती कौशल्य आधारित प्रशिक्षणसुद्धा आम्ही आत्मा योजनेअंतर्गत घेतलेत त्याचप्रमाणे आम्ही पिकेल ते विकेल मोहिमेअंतर्गत आम्ही काय केलेलं आहे की अशा वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात कोणत्या की बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प आहे मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया विकास योजना आहे केंद्र पुरस्कृत कृषी पायाभूत विकास निधी आहे तसेच महा FPO आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम आहे गट शेतीसारखा एक प्रकल्प आहे असे वेगवेगळे प्रकल्प विकेल ते पिकेल मोहिमेअंतर्गत राबवले जातात त्याच्यामध्ये आम्ही आता स्मार्ट प्रकल्पामध्ये जिल्ह्यामध्ये जवळजवळ 244 गट ऑनलाईन केलेले आहेत त्यापैकी जत तालुक्यामध्ये आम्ही 59 गटांचे ऑनलाईन ही केलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या जे गट आहेत PGS ऑर्गॅनिकमध्ये केलेले त्यांचं आम्ही काय केलेलं आहे की आता जे शेतकऱ्यांनी म्हणजे रासायनमुक्त एक ही चिमट रासायन न टाकता ह्यामध्ये आम्ही काकवी असेल गुळ पावडर असेल याचा आमचा शेतकरी गटातील लोकांनी शेतकरी उत्पादक गटांनी अशा पद्धतीने गुळ पावडर वगैरे तयार केलेले आहे आणि आता थेट शेतकरी ते ग्राहक संत शिरोमणी सावतामाळे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राच्या माध्यमातून आता डायरेक्ट शेतकरी उपभोक्त्याला विक्री करत आहेत अशा पद्धतीने आत्मयोजनेचे काम तालुक्यामध्ये चालू आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2331 गट तयार झालेले आहेत त्यापैकी 732 गट आम्ही जत तालुक्यामध्ये स्थापन केले आहेत त्याचबरोबर आम्ही 14 उत्पादक शेतकरी कंपनीसुद्धा ह्यावर्षी नोंदणीकृत केलेल्या आहेत त्यामुळं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अन्नधान्यावरती प्रक्रिया करून शेतकरी ते ग्राहक विक्री तसेच आपण जे खरेदीदार आहेत त्यांच्याबरोबर MEO सामंजस्य करार करून शेतकऱ्याचा माल एक्सपोर्ट कसा केला जाईल याबद्दल आम्ही आत्मा जतच्या वतीनं तो प्रयत्न करणार आहे तसेच या मोहिमेअंतर्गत काम करत असताना आम्हाला माननीय जिल्हाधीश कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा माननीय बसवराज मास्तुरी साहेब तसंच तालुक्याचे उपविभाग कृषी अधिकारी माननीय मनोज कुमार वेताळ साहेब तालुका कृषी अधिकारी हनुमंतराव मेडीदार साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम करत आहे धन्यवाद.